नमस्कार, आप देख रहे हैं री इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। नागपुर महामेट्रो में नागपुर शहर के स्थानीय बेरोजगार युवक युवतियों को नौकरी दी जाए, इस मांग को लेकर आम्बेडकरी विचार मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नारायण जी बागड़े इनके मार्गदर्शन में महामेट्रो के उप महाव्यवस्थापक श्री अखिलेश हलवे जी को निवेदन दिया गया। आज आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने नागपूर शहरातर्फे नागपूर जिल्ह्यातर्फे माननीय प्राध्यापक रमेश दुफारे शहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, आंबेडकरी मोर्चाचे ज्येष्ठ नेते सुखदेवराव मेश्राम, प्रदेश सचिव दीपकराव डोंगरे, विदर्भ संघटक संजय पाटील, नागपूर शहर प्रसिद्धी प्रमुख अनुप चूल, पत्रकार ठेटे साहेब, सरोजियाजी गावरियाजी, भीमरावजी मेश्राम आणि गौरव खूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रोचे महाव्यवस्थापक यांना निवेदन सादर करण्यात आले। आम्ही इथे आंदोलन करणार होतो, परंतु शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे परवानगी नाकारली, त्यामुळे आम्ही आंदोलन रद्द करून फक्त शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, भारत सरकारचे लक्ष वेधण्याकरिता निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की महामेट्रो रेल्वे हे विदर्भासाठी एक आशेचं किरण घेऊन आलेली आहे। विदर्भाचा बेरोजगारी का नायनाट करण्यासाठी इथला बेरोजगार ह्या मेट्रोकडे मोठ्या आशेने बघत आहे आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत की आता कुठेतरी हा मोठा प्रकल्प आमच्या विदर्भात आला, विशेषतः नागपूर जिल्ह्यात आला, तर ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमची बेरोजगारी दूर होईल आणि ह्या बेरोजगारीतून आम्हाला सावरण्याची जी संधी भेटेल। परंतु आमच्या संघटनेच्या निदर्शनात ही बाब आलेली आहे की मेट्रोमध्ये परप्रांतीयांना जास्त प्राधान्य देत आहे, जो इथला भूमिपुत्र आहे, जो या मातीतला आहे, या मातीमध्ये ज्याचं रक्त मिसळलेलं आहे आणि ज्याच्यासाठी हा प्रकल्प इथे उभारण्यात आलेला आहे, त्या प्रकल्पामध्ये परप्रांतीयांचा सहभाग इथे जो होत आहे ते फार दुःखनीय बाब आहे। आणि विशेषतः महामेट्रो हे कोणत्या पक्षाचं राजकारणाचं केंद्रबिंदू नाही, तरी पण इथेसुद्धा काही राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे इथला बेरोजगार हवालदिल झालेला आहे, हे मोठी दुःखाची बाब आहे। आणि यासाठी भारत सरकारचे आणि राज्य शासनाचे आणि इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी आंबेडकरी विचार मोर्चाने आज निवेदन इथे सादर केलं आणि निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की जर यानंतर परप्रांतीयांना जर इथे समाविष्ट केल्या गेलं आणि इथल्या भूमिपुत्रांना जर डावण्यात आलं, तर मग आंबेडकरी विचार मोर्चा येणाऱ्या काळामध्ये महामेट्रोच्या विरोधात भव्य आंदोलनाची सुद्धा तयारी करणार आहे। आज आमचं फक्त सांकेतिक एक निवेदन होतं, शासनाला फक्त एक इशारा होता की ह्या निवेदनाची आपण दखल घ्यावी। जर हे निवेदन जर तुम्ही कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकलं तर इथल्या बेरोजगारसुद्धा, इथल्या राजकीय माणसाला आणि इथल्या जे पण प्रतिनिधी असतील आणि जे भ्रष्टाचारी अधिकारी असतील की जे फक्त राजकारणाच्या शिफारशीवरून महामेट्रोमध्ये परप्रांतीयांची भरती करत आहे, त्यांना बी आम्ही कचऱ्यामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आज आमच्या लोकशाही मार्गाने परवानगी शासनाने नाकारली। आम्ही शासनाचा धोरणाचा आम्ही समर्थन करत असतो, कारण की कोरोनाचा प्रादुर्भाव आम्हालाही माहीत आहे, त्यामुळे आम्ही शासनाच्या विनंतीला मान देऊन आमचं आंदोलन रद्द केलं आणि फक्त शिष्टमंडळाद्वारे आम्ही निवेदन सादर केलं। आणि हा इशारासुद्धा आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी मेट्रोच्या महाव्यवस्थापकाला दिलेला आहे। यानंतर पुढची जी काही आमची कारवाई राहील, आमच्या जे आम्हाला काय उत्तर देतात की खरंच हे लोक एवढे गंभीर आहेत काही त्या भूमिपुत्राबद्दल, त्या बेरोजगारीबद्दल त्या काय उत्तर देतात, त्याच्या उत्तराची आम्ही पत्राची वाट बघणार आहोत आणि त्यानंतर एक मोठा निर्णय आमच्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत घेणार आहेत। एवढंच बोलता येईल, जसं थांबतो, जय देव। इस मौके पर शहराध्यक्ष प्राध्यापक रमेश जी दुपारे, नामदेव राव निकोसे,
सुखदेव मेश्राम, संजय पाटिल, दीपक डोंगरे, अनूप थुल, पूजा वनेकर आदि उपस्थित थे। ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देखते रहिए री इंडिया न्यूज और हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें।